अभिजित पाटील यांनी शरद पवारांची दिल्लीमध्ये भेट घेतली या हो दोघांमध्ये इथेनॉलच्या नवीन धोरणाविषयी चर्चा झाल्याचे समजते इथेनॉलवर चर्चा झाली असेल साखर कारखानदारी अन्य विषयावर सुद्धा चर्चा झाली असेल मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा वार्षिक का अहवाल शरद पवार यांच्या टेबलावर काय करतोय असाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे शरद पवार अभिजित पाटील आणि विठ्ठलचा वार्षिक अहवाल याचा अर्थ काय विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरून या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असेल मात्र अभिजित केली नाही विठ्ठल कारखाना आर्थिक संकटात असून तो सध्या बंद आहे तो सुरू व्हावा अशी शरद पवार आणि अभिजित पाटील यांची इच्छा आहे अभिजित पाटील कारखाना चालवण्यासाठी तयार आहेत सध्या ते चार कारखाने चालवत आहेत त्यातच या कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे दरम्यान शरद पवार आणि अभिजित पाटील यांच्यात सतत बैठका होत आहेत विठ्ठलच्या कामकाजावर शरद पवारांचेच बारीक लक्ष असते हे पाहता नवी दिल्लीच्या थंडीत या कारखान्याच्या अडचणी आणि तोडग्या संदर्भात हॉट चर्चा झाली असणार आणि तीही अहवाल समोर ठेवून हे निश्चित आहे लवकरच पवार हे आपली भूमिका स्पष्ट करून अभिजित पाटील यांना योग्य तो कानमंत्र देतील अशी चर्चा आहे कारण विठ्ठल परिवाराला आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे